याची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आली होती की सरांना विनंती केली की आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करू. मराठा आरक्षणाचा घोळ जो ठाकरे सरकारने केला, रोज उठून आरोप करतायत केंद्र सरकारवर, कारण का त्यांना विषयच लक्षात येत नाही. विषय समजून घ्यायचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. असा एकही अभ्यासू व्यक्ती ठाकरे सरकारमध्ये ज्यांनी या विषयाचा अभ्यास केला असावा. मराठा आरक्षण हा विषय रोज पेटत चाललाय आणि तो आता थांबणार नाही. ठाकरे सरकारने आजपर्यंत जे खोटं बोलले आता त्यांच्या अंगाशी याला सुरुवात झाली. आरक्षण टिकलं नाही त्याच्यासाठी ठाकरे सरकारच कारणीभूत आहे. त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो. जे रेफरन्सेस द्यायचे असतात, ज्या नोंद द्यायचे असतात इतर राज्यातल्या किंवा डॉक्युमेंट, अनेक असे रेफरन्सेस ठाकरे सरकार किंवा त्यांच्या वकिलांनी ते सादरच केले नाही. कारण का कधी संघटितपणे कधी विचार करून अशी कुठली मराठा आरक्षणासाठी विषयासाठी कधी त्यांनी मीटिंगच बोलवली. आणि अशोक चव्हाण हे त्या समितीमध्ये असल्यामुळे आम्हाला खात्री होती मराठ्यांना आरक्षण मिळणार आणि त्यांना रिजेक्ट होणार कोर्टामध्ये, आणि तसंच झालं. मराठी ट्रान्सलेशन रिपोर्टमध्ये केले पण अनेक्शरमध्ये केलेलं नाही. आता जज साहेब जे बसले ते काय मराठी वाचायला बसलेले नाही, त्यांना काय मराठी वाचता येत नाही. म्हणून जाणून बुजून हे झालंय का ही माझ्या मनामध्ये शंका नाही, जाणून बुजूनच झालेलं. भोसले कमिटी बसली, भोसले कमिटी बसल्यानंतर त्यांनी जो अहवाल सादर केला काय होतं त्या अहवालामध्ये, जे आम्ही सांगत होतो तेच भोसले साहेबांनी सांगितले. एकही वाक्य इकडे तिकडे नाही. सुप्रीम कोर्टाने असं कुठेच लिहिलेलं नाही की तुम्ही रिव्ह्यू करू शकत नाही. केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलेली आहे, राज्य सरकारने अजूनपर्यंत जी काही काल का परवा जी काही 9 लोकांची कमिटी स्थापन केली, कारण का त्यांना हे माहीत नव्हतं, महिना दीड महिना त्यांना हे लक्षात येण्यामध्ये गेलं की मागास आयोग स्थापन करावा लागेल, मागासलेपणा सिद्ध करावा लागेल, आणि तो मागासलेपणा सिद्ध झाल्यानंतर तो रिपोर्ट राज्यपालांकडे जातो, राज्यपालांकडून तो राष्ट्रपतींकडे जातो, आणि 102 अंतर्गत जी काही घटना दुरुस्ती करायची ती होती. अजित पवारांना त्याच्यातलं काय रस आहे मला वाटत नाही, उद्धव ठाकरेंना काय आहे असं वाटत नाही. मराठा आरक्षणाचा विषय असा अडकला. आता मागास आयोग तयार करणं, स्थापन करणं, रिपोर्ट अहवाल बाहेर काढणं, मागासलेपणा दाखवणं हे काय केंद्र सरकारचं काम नाही, हे राज्य सरकारचं काम आहे. कारण का हाच अहवाल वरती राष्ट्रपतींपुढे जातो आणि तिथून घटना दुरुस्तीसाठी तिकडे खोटं बोलले. कुठलाही टेक्निकल मुद्दा हे उद्धव ठाकरेने हातात पेपर न घेता त्यांनी सांगून दाखवावा, मी काही हरायला तयार आहे मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये. ते बोलू शकत नाही कारण का अभ्यास नाही, त्यांच्या मनातच नाही मराठ्यांना आरक्षण देण्याचं. फक्त लटकवत बसायचं, फिरवत बसायचं. आणि बिनकामाचे ते आहेत संजय राऊत, तुम्ही कॅमेरा लावतात रोज सकाळी त्यांच्या घराबाहेर, ते रोज सकाळी कुठेतरी दुसरीकडे विषय वळवतात की दिवसभर मग तोच विषय, पण मूळ विषय टेक्निकल विषय कोण समजूनच घेत नाही की तुम्ही कमी पडलात. राज्य सरकार, राज्य सरकारचे वकील कमी पडले केंद्र सरकारमध्ये बाजू मांडण्याकरिता. तिथे जर बाजू मांडली असती जसं फडणवीस साहेबांनी त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये मांडली तर आज हा विषयच आला नसता.
अनेक दस्तावेज अनेक रेफरन्सेस हे सुप्रीम कोर्टामध्ये सादरच केले गेले नाही। हा आरोप नाही आहे, हे खरं आहे। देवाचे महाधिवक्ता कुंभकोणे हे हिअरिंगलाच जायचे नाही, का जायचे नाही? अशा अनेक त्रुटी महाराष्ट्र सरकारमुळे आणि महाराष्ट्र सरकारने केल्यामुळे हा सगळा घोळ हा सगळा बोगसपणा केल्यामुळे आज मराठ्यांना मराठी मराठा मुलांना आज त्यांचे मुर्दे पडतायत। त्यांना कुठे जावं कळत नाही, काय करावं कळत नाही, हात पसरून झाले, आंदोलन करून झाली। आता ठाकरे सरकार तीव्र आंदोलन कधी मराठी करतंय त्याची वाट बघतंय असं मला वाटतंय। आणि तो दिवसही लांब नाही। घरामध्ये घुसून मराठे तुमच्याकडून त्यांच्या हक्काचं घेतील एवढं लक्षात ठेवा ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांनी। अनेक नेते आता आपापल्या परीने आंदोलनाचा इशारा देत आहेत। भारतीय जनता पक्षा म्हणून आमच्यासारखे अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरून मराठ्यांना एकत्र करून एक तीव्र आंदोलन उभं करतोय। त्याची पुढची रूपरेषा ती तुम्हाला काही दिवसात कळेल, पण तोपर्यंत तुम्हाला या संदर्भात कुठलाही विषय विचारायचा असेल, प्रश्न असेल, तुम्ही विचारू शकता। जी मराठा आरक्षणामध्ये दोन मंत्र्यांमध्ये लढाई होती कुठल्या, विनायक मेटे आहेत आणि संजय राऊत असं चव्हाण काही सांगतात, म्हणजे दोघा तिघांमध्ये मतांतर होत आहे। कोणामध्ये? संजय राऊत, विनायक मेटे आणि अशोक चव्हाण तिघांचे मतांतर होत आहेत आज मराठा आरक्षणासंदर्भात। कसलं मतांतर? बीड जिल्ह्यामध्ये विनायक मेटेने आंदोलन केलं, तुम्हाला काय म्हणजे ते लढत आहेत अजूनही? म्हणजे दोघांचं आम्ही सगळेच लढतोय, अजून आरक्षणच मिळालेलं नाही। ते काय तुमचं बघा, संजय राऊत काय म्हणतो त्याला आम्ही कधीच महत्व दिलं नाही। तो ठाकरेंच्या पगारावर आहे, बोलणं भाग आहे। संजय राऊत बोलले नाही तर त्यांना पगार मिळेल का सामन्यातून? काहीतरी विचार करा। आणि संजय राऊत म्हणजे कोण, कोण आहे तो, काय केलं महाराष्ट्रासाठी? मराठ्यांना अपमान करायचं काम केलं फक्त, अजूनपर्यंत माफी मागितली नाही। तो हिशोब करू आम्ही नंतर। एकीकडे विनोद पाटील म्हणतात औरंगाबाद वरनं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम आता राज्य सरकारचं नाही आहे, मग त्यांच्याविषयी काय? मी आता तुम्हाला जी प्रोसिजर सांगितली ती टेक्निकल प्रोसिजर सांगितली, कोणाला त्याच्याबद्दल माहिती नसेल आम्ही त्यांना माहिती द्यायला तयार आहोत। ही सकारात्मकच आहे, मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठीच भारतीय जनता पक्ष तळमळ करते। मला सांगा इतर कुठला पक्ष रस्त्यावर उतरणार संघटना सोडल्या तर? आणि केंद्र सरकारच्या कोर्टात गेलाय म्हणजे काय? आता केंद्र सरकार काय करायला पाहिजे तर तुम्ही म्हणाल 102 कलम अंतर्गत दुरुस्त केलं पाहिजे, पण त्याची रिपोर्टिंग कुठून केली पाहिजे? तर राज्य सरकारने मागास आयोग स्थापन करून केली पाहिजे, ती का करत नाही? त्याला 1.5 महिना का गेला? आता कोर्ट विचारेल तुम्हाला राज्य सरकाराला की तुम्ही 1.5 महिने का झोपला होतात का, तेव्हा काय उत्तर आहे राज्य सरकारचं मला बघायचं। काय काय आरती ओळायची तुमची, काय करायचं काम आहे ते? एक तर घरातून बाहेर पडले ते कुठेतरी आता ती एक वेगळं यज्ञ ठरायला लागली की पहिल्या बाहेर घरातून बाहेर तरी आले आणि दिल्लीला जाणार आहेत तर ते मुख्यमंत्री आहेत, मोदी साहेबांनी बोलवलं असेल, वेळ दिली असेल, म्हणून जात आहे। तो पक्षाचा विषय आहे, त्यांनी राजेंनी काय पक्षाला विचारून काय तारीख जाहीर केलेली नाही, कारण का खासदारकी भारतीय जनता पक्षाने त्यांना दिलेली आहे। त्यांनी पक्षाला विचारून जे काय करायचं ते करावं, पण ही तारीख काय आम्हाला विचारून किंवा पक्षाला विचारून त्यांनी जाहीर केलेली नाही आणि पक्ष त्याच्यावर योग्य निर्णय घेईल।
जे काय बोलता है ते मी ऐकतोय आणि मध्ये मी मागे माझी प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल दिली होती की राजेंनी सगळीकडे जाऊन मराठा समाजाला स्वस्थ करू नये. त्याचं कारणच हे होतं की राज्य सरकारकडे द्यायलाच काय नाही. त्यांनी जे काय करणं आहे, करणं जो भाग आहे तो राज्य सरकार करताय का, हा प्रश्न राजेंनी राज्य सरकारला विचारला पाहिजे की तुम्ही मागास आयोग का स्थापन केला आणि केला तो केला तुम्हाला एक सव्वा महिना का लागला आणि त्या अहवालावर वरती तो अहवाल जाऊन मागासलेपणा जो आम्हाला सिद्ध करायचा आहे त्याच्यानंतर कलम अंतर्गत जी काही दुरुस्ती व्हायची ती त्याच्यानंतर होणार लक्षात ठेवा. राजेंनी पहिलं राज्य सरकारला प्रश्न विचारावा की हे का झालं नाही आजपर्यंत. मोर्चा हा त्यांनी कलानगरला काढला पाहिजे की खरं बिघडवलं कोणी मराठा समाजाचं मराठा आरक्षण तर ते ठाकरे सरकारने बिघडवलं. अहो जे फडणवीस साहेबांनी 5 वर्ष टिकवलं त्यांनी घालवलं. ओबीसीचं आरक्षण घालवलं यांना काय टिकवता आलं मला सांगा ना. अहो देशामध्ये करोना एक नंबर महाराष्ट्र आहे मृत्यूदरामध्ये केसेसमध्ये ऍक्टिव्ह केसेसमध्ये. अहो तिथे मुंबईमध्ये जिथे मुख्यमंत्री राहतात तिथे स्मशानामध्ये चेहरा दाखवण्यासाठी 5,000-5,000 रुपये घेतले जातात. जाऊन बघा हे काय मुख्यमंत्र्यांचं सांगताय तुम्ही. राजेंनी इतर कोणाला प्रश्न विचारण्यापेक्षा ह्याला प्रश्न विचारा या मुख्यमंत्र्यांना, वेळ वाचेल त्यांचा. राणे साहेब काय बघा ते काय त्यांच्या डोक्यात काय आहे हे तुम्ही त्यांना विचारा. मी माझी पक्षाची भूमिका मांडायला इथे आलो आणि तो विषय आजचा आहे. राणे साहेब मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे हा खरं तर न्यायालयातून हे झालेला आहे, निर्णय झालेला आहे. आता हे आंदोलन करून किंवा काही त्याच्यात बदल घडू शकतो असं वाटतंय आपल्याला? लक्षात घ्या तीव्रता हे तुम्हाला कशी दाखवता येईल लोकशाहीमध्ये. प्रत्येक जण काही वकील नसतो पण समाज आज भडकला आहे. 58 मोर्चे निघाले तेव्हा तुम्हाला कळलं ना कोपर्डीची तीव्रता काय होती. समाज शांत आहे असं कळल्यावर ठाकरे सरकार सारख्या सरकारला कारणं मिळतात आरक्षण रद्द करायची. वकील नाही गेले तरी चालते, रेफरन्स नाही दिले तरी चालते, ही कारणं आहेत ठाकरे सरकारची. अहो आम्ही त्या पक्षात होतो. उद्धव ठाकरेंना मराठ्यांना आरक्षणच द्यायचं नव्हतं, कधी द्यायचंच नाहीये. हे वेळ काढताय की तुम्ही केंद्राकडे बोट दाखवा, कारण का त्याला माहिती आहे कोण टेक्निकल विषयांमध्ये जाणार नाही, पत्रकारही जाणार नाही. आज जे मी तुम्हाला टेक्निकल विषय बोललो तेवढे टेक्निकल त्यांना जर तुम्ही विचारले ते तुमच्या समोर देखील बसणार नाही. पण फक्त वेळ काढायचा, कसा तरी करोनाचं कारण सांगायचं. पण आता किती जरी कारणं सांगितली तरी आता मराठी थांबण्यातले नाही. संतोष भाजप सत्य येण्यापूर्वी महागाई दर हा कमी केला जाईल असं सांगण्यात आलं होतं. आजची कंडिशन खूप वेगळी आहे, पेट्रोलचे दर 100 च्या वरती गेलेले आहेत. मग ती आश्वासनं खोटी समजायची त्यावरती केंद्राकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत. हा एक स्वतंत्र विषय, मला तुमच्यासाठी सेमिनार घ्यायला लागेल, लक्षात घ्या. कारण का तुम्हाला महागाई हा विषय एक दोन गोष्टींमध्ये सांगून होणार नाही. आणि आज मराठा आरक्षणाचा विषय बोलीन मी त्याच्यावर, मला काय हे नाही. लक्षात घ्या आज आर्थिक संकटामध्ये फक्त भारत आहे का, अनेक देश आर्थिक संकटामध्ये आहेत. ज्याला फायनान्स कळतं, ज्याला इकॉनॉमिक्स कळतं त्यालाही कळेल की जेव्हा विकास दर खाली होतो, जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग असेल, प्रोडक्शन असेल, अनेक गोष्टींना फटका पडलेला आहे. लक्षात घ्या आता अनेक गोष्टींना अनेक व्यवहारामध्ये फटका पडल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की विकास दर पण तेवढाच असला पाहिजे असं होईल होत नाही. म्हणून मी सांगितलं ज्याला इकॉनॉमिक्स कळतं त्यालाच समजवणं भाग आहे हे. मी म्हणून मी तुम्हाला सांगितलं हा तुम्हाला सविस्तर जर विषय सांगेल तेही मी सांगू शकतो की महागाई का आणि कशामुळे. पण आजचा विषय हा मराठा आरक्षणावर आहे, त्याच्यावर काय असेल तर तुम्ही विचारा. आजचा दौरा आपला त्यासाठीच आहे मराठा आरक्षण जाहीर झालं जाऊया. मी सांगितलं एकदा भारतीय जनता पक्षाची प्रदेश करून आपल्याला सूचना येईल, आपल्या
कडे त्या सगळ्या गोष्टी येतील, तारखा जाहीर होतील, प्रोग्राम जाहीर होईल, आपल्या सगळ्यांना कळेल. भाऊ एक प्रश्न, की जळगावमध्ये जे शिवसेनेचे आमदार आहेत ते महावितरणा विरोधात आंदोलन करत आहेत की शेतकऱ्यांची वीज बिले सक्तीने वसुली चालू आहे, जे सत्ताधारी आमदार आहेत तेच आंदोलन करत आहेत, आपण कसं बघताय या विषयावर? मला या विषयाची आमदारच बसलाय. उद्धव ठाकरेकडे शिवसेनेची किंमत असते. काही महिन्यापूर्वी महिनाभरापूर्वी आपल्या विद्यमान आमदार जे पंकज चव्हाण यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं, त्यांना पोलिसांनी उचलून जेलमध्ये टाकलं होतं. आजच्या घटनेनंतर अजूनपर्यंत गुन्हाही दाखल नाही काही कुठला. आजचे त्यांनी पूर्ण एमएससीबीच्या कार्यालयाला डिपार्टमेंटला आपल्या प्रायव्हेट लिमिटेड सारखंच वापरत आहे ते, काय मला सांगायची गरज नाही. वाजेंचं उदाहरण आहे तुमच्यासोबत, किती कोटीची वसुली आणि किती कसं पोलीस डिपार्टमेंट वापरलं गेलं, किती मर्डर झाल्या आणि किती काय काय झालं, हे काय मला वेगळं सांगायची गरज नाही. पोलीस डिपार्टमेंट हे ठाकरे किंवा पवारांचं प्रायव्हेट लिमिटेड असल्यासारखं सध्या वागत आहे. ठीक आहे, सरकार तुमचं आहे म्हणून वागत असेल, परिस्थिती बदली. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे दलाल म्हणून त्यांच्याकडे 35 किलो गांजा सापडला, अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. तो मातोश्रीत पण सापडले, जाऊ दे. चला, धन्यवाद.